कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रल्स लेडीज अँड मेन्स गार्मेंट वेडिंग क्लॉथ उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रल्स आदित्य बिझनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. चिकन महागल काय आहेत रेट? मिरगात कमी होतील की वाढतील? सध्या सुट्ट्यांचा माहोल आहे आणि सुट्टी असल्यामुळे पै पाहुणे तर येणं जाणं आहेच. त्याबरोबर सध्या गावात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यांचा पाहुणचार करताना सर्रास विचार केला जातो तो चिकन मटणचा. मात्र तुम्ही चिकन खवय्ये असाल, चिकन प्रेमी असाल तर तुमच्यासाठी जर अशी टेन्शन वाढवणारी बातमी आहे, कारण सध्या चिकनचे दर आहेत ते काहीसे वधारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आता मिरगसुद्धा तोंडावर आला आहे, ज्याला मृग नक्षत्र म्हटलं जातं आणि कोकणात त्याला सर्रास मिरग हा शब्द वापरला जातो. या मिरगाच्या तोंडावर चिकनचे दर हे वाढलेले असल्यामुळे काहीसं टेन्शन हे चिकन प्रेमींना आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नेमके असे दर कसे आहेत आणि हे चिकनचे दर वाढण्याचं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण. सध्या चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामुळे चिकनचे रेट वाढलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता नेमके मार्केटमध्ये हे चिकनचे दर किती आहेत हे जाणून घेऊयात. आपल्या सोबत हे काही चिकन विक्रेते आहेत. तुमचं नाव कसं? माझं नाव मलिक तहसीलदार आहे. गेले एक दीड वर्ष आला दुकान नवीन चालू करून. सध्या तरी रेट भरपूर वाढलेले आहे कोंबडीचे चिकन, कारण कोंबडीला मागणी भरपूर आहे. आणि आमच्याकडे कसं नेट चिकन दर 230 रुपये आहे किलो. आणि परत ते गावठी पण आहे, गावठी पण मिळतं आहे आणि नेटमध्ये पण देतो. लोकांना 1/2 किलो 50-100 रुपयाचं पण आम्ही चिकन देतो. ज्याला कमी पाहिजे त्याला कमी पण देतो. पण सध्या बॉयलरचे रेट किती आहेत आणि गावठी कोंबड्याचे रेट? गावठीचे रेट तसे बदलत नाही सहसा, वर्षभर एकच राहतं. आणि पण बॉयलरचे रेट कसे SMS प्रमाणे येते. कसं ते जसं आम्हाला SMS येतं ना मोबाईलवर ॲपवर, त्याप्रमाणे आम्हाला रेट कोंबडी आणून घालतात होलसेलर. सध्या ते रेट वाढलेलं आहे, 133 पर्यंत ते SMS चे रेट आहे आताचं, कालचा आताचं. हां, ते जसं वाढलं तसं नेटचं रेट वाढतं. ते जर रेट कमी झालं तर आम्ही पण रेट आम्ही कमी करून विकतो. आता वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत, म्हणजे नेट चिकन असेल, त्यानंतर मग लेग चिकन तुम्हाला घेऊन जायचं असेल तर त्याचे वेगळे रेट असतात. मग हे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्या प्रकाराचे प्राईस कसे कसे आहेत ते जरा सांगा. जसं बघायला गेलं कोणाला फक्त सॉफ्ट पाहिजे, चिकन बोनलेस पाहिजे है ना, जसं चिकन चिली आणि ते चायनीज आयटम बनवतात तरी बोनलेस देतो आम्ही काढून फक्त. त्याची रेट जास्त आहे, 360 रुपये किलो देतो आम्ही, कारण ते पूर्ण हाड काढायला पडतात आणि नरम वेगळं द्यायला पडतं, त्यामुळे 360 रुपये किलो ते देतो आम्ही सध्याचे रेट प्रमाणे. तर ते जसं SMS कमी झालं सांगितलं मला, ते रेट पण आम्ही कमी करतो. आणि दुसरं ते गावठी आहे देसी, ज्यांना गावठी पसंत आहे ते गावठी नेतात. ज्यादा तर तसं बॉयलरच खप आहे जास्त, गावठी जशी जास्त लोक येत नाही घेण्याला. आणि तसं लिव्हर पण कोणाला आवडते लिव्हर नेतात, लिव्हर आहे. परत ते विंगचे पीस आहेत, ते जे लॉलीपॉप बनवतात त्याचे रेट वेगळे असतात, थोडा 20 रुपये चिकनपेक्षा जास्त असतं. आणि परत ते हाडा जे बोनलेस काढल्यानंतर हाडा राहतात ते कमी रेटमध्ये मी देतो, 80-90 रुपये किलोमध्ये, ज्यांना ते जमते ते घेऊन जातात. पण आता सध्या जे रेट वाढलेले आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत? सध्या तर एक तर शॉर्ट आहे कोंबडी, म्हणजे प्रोडक्शन कमी आहे आणि सेल जास्त आहे. जेव्हा प्रोडक्शन जास्त असतं आणि सेल कमी असतं तेव्हा रेट उतरतात, जसं श्रावण महिन्यात आहे ना. आणि आता कसं आहे की गर्मी पण आहे, मर जास्त आहे कोंबडींची, त्यामुळे ते रेट SMSचे वाढून आलेले आहे. आणि कसं ते कॉमेडियन रेट असते ते त्याप्रमाणे कोंबडी येतात. जसं आम्हाला बेळगाव रेट येतो कडसून, आणि कसं ट्रान्सपोर्ट पण आणि सर्व वस्तू वाढलेली आहे त्यामुळे कोंबडीचे रेट वाढून मिळतात. पण आता मिरग सुद्धा तोंडावर आलाय, त्यामुळे आता
या काळात सुद्धा हे रेट वाढलेलेच असण्याची शक्यता आहे का, काय वाटतं? नाही नाही, परत कमी पण होऊ शकतात. उद्या पण SMS जर कमी आला तर तुमचा रेट कमी होणार उद्या, असं आहे. पण मिरगात कशी मागणी जास्त असते कोंबड्यांना, मग त्यावेळी वाढलेली असण्याची शक्यता आहे का? शक्यता आहे वाढण्याची, पण सध्या 2-3 दिवसच झाले वाढून, 3-4 दिवस. पण बघूया आता पुढे काय SMS येईल. पण कमी पण होईची पण शक्यता आहे. हा, कसं आता 230 आहे ना, त्याचे 220 पर्यंत याची शक्यता आहे. आणखीन सुद्धा चिकनचे विक्रेते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांच्याकडे आता कोंबडीचे रेट नेमके किती आहेत. काका काय सांगाल, किती रेट आहे तर वाढल्याचं दिसतंय, तर सध्याचा रेट नेमका बॉयलर आणि गावठी असे काय प्रकार आहेत आणि त्याचबरोबर त्याचे दर काय आहेत? गावठी कोंबडी जी आहे ती 200 रुपये किलो आहे, बॉयलर कोंबडी 170 किलो आहे, नेट चिकन आहे ते 245 किलो आहे. आणि जे काही प्रकार आहेत म्हणजे आता लॉलीपॉप असेल, कलेजा असेल, तर त्याचे सध्याचे रेट काय? 240 चिकन कलेजा 240 आहे, चिकन गिजार 240, लेग पीस पाहिजे असतील तर 280 आहे, चिकन ब्रेस्ट आहे ते 300 रुपये किलो आहे, बोनलेस चिकन 360 आहे. आणि काय वाटत मिरगात आणखीन वाढतील हे रेट की कमी सुद्धा होऊ शकतात? जवळपास हेच राहतील असं वाटत. ज्या पद्धतीनं चिकनचे दर वाढलेले आहेत त्या पद्धतीनं या अंड्यांचे सुद्धा दर वाढल्याची माहिती समोर आलेली आहे. आपल्या सोबत आहेत अंडे विक्रेते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याचे रेट अंड्यांचे काय आहे. दादा काय सांगाल, आपलं नाव काय? हसन. कुठले तुम्ही? मूळ सावंतवाडीचे जात का? हो. बरं, मग सध्या अंड्यांचे रेट वाढलेत, मग बॉयलर कोंबड्यांच्या अंड्याचा रेट काय आहे आणि गावठी कोंबड्यां अंड्यांचा रेट काय? बॉयलरचा सध्या रेट चालू आहे तर 165-160 आणि डझन 70 आहे. आणि रेग्युलर तुमचे हे बॉय हे आहेत ना गावठी, ते 10 रुपीज पीस आहे. सध्या एक ट्रे घ्यायचा झाला तर त्याची प्राईस काय आहे सध्या? ते सांगितलं ना, 165-160 ट्रे प्राईस आहे, आणि तुम्ही डझन घेत तर 70 रुपये असेल. पण काय कारण आहे तर म्हणजे अंड्यांचे एवढे रेट वाढण्याचं कारण काय? अंड्याचं रेट वाढण्याचं कारण आहे तर म्हणजे खाद्य, त्यांचा कोंबडीचा खाद्य जे येतो ना ते मक्क्यान बनतो, मक्का सध्या शॉर्टेज असल्यामुळे रेट वाढतात अंडीचे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हे रेट आता जादा दरानं घ्यावे लागतात का? हो, अंडी पण घ्यावी लागतात. तुम्ही हे कुठून घेता सगळी अंडी? आम्ही आंबेगावात आमच्या बाबांच्या फ्रेंडची पोल्ट्री आहे त्यांच्याकडनं घेतो, आणि बाकीचे कर्नाटकचा माल आणतात, नेपाळ आणि कर्नाटक. उन्हाळा असल्यामुळे उत्पादन जे असतं कोंबड्यांचं ते कमी प्रमाणात येतं आणि त्याचमुळे मागणी मात्र जास्त असते आणि या कारणामुळे सध्या कोंबड्यांचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे जे दर आहेत ते कमी सुद्धा होऊ शकतात, मात्र आता मिरग असल्यामुळे आणि मिरगात जास्त मागणी असल्यामुळे या कोंबड्यांना त्याचे दर काहीसे वाढलेलेच असण्याची सुद्धा शक्यता आहे. कॅमेरामन प्रसाद कदमसह जुईली पांगम, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज.